पनवेल तालुक्यात हनुमान जन्मोत्सव गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला यानिमित्त बामणडोंगरी येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत हनुमानाचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या हस्ते रायगडसह ठाणे जिल्ह्यात झालेल्या विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या बामणडोंगरीतील जीवदानी स्पोर्ट संघाच्या खेळाडूंचा सन्मान करण्यात बामनडोंगरीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून हनुमान जन्मोत्सव व हरिपाठ मंडळ यांच्या वतीने एक ते एप्रिल दरम्यान भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता तसेच गुरुवारी हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा केला गेला या सोहळ्याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत हनुमानाचे दर्शन घेतले या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांनी बामण डोंगरीतील हनुमान मंदिरासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक देणगी जाहीर केली देशातील सर्वात मोठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील चषक ग्रामीण क्रिकेट स्पर्धा भिवंडीतील अंजूर येथे नुकतीच झाली या स्पर्धेत बामण डोंगरीच्या जीवदानी स्पोर्ट संघाने चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकाविले आहे या संघातील खेळाडूंना पारितोषिक स्वरूपात अकरा टू व्हीलर बाईकही मिळाले आहेत त्याबद्दल लोक

गीता ठाकूर योगिता नाईक सदस्य वितेश म्हात्रे भाजपचे बामन डोंगरी गाव अध्यक्ष नंदकुमार ठाकूर दीपक गोंधळी नामदेव ठाकूर सुहास गोंधळी नाना गडकरी प्रकाश ठाकूर अरुण नाईक प्रीतम नाईक अरुण नाईक कामगार नेते रवी नाईक अश्विन नाईक चंद्रकांत म्हात्रे प्रकाश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते खेळाडू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हनुमान मंदिरासाठी तसेच खेळाडूंना केलेल्या आर्थिक मदतीबद्दल डोंगरी ग्रामस्थांनी आणि जीवदानी स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले